सर, मराठा आंदोलनादरम्यान जी काही घटना घडली होती, त्या सध्याचं स्टेटस काय आहे नेमकं? किती आरोपींवरती कारवाई झालेली आहे? आत्तापर्यंत आपण 278 लोकांना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये बीड शहरामधल्या ज्या घटनेमध्ये आपण 10 गट, सक्रिय गट हे निदर्शनास आले होते, त्यापैकी 6 गटाचे प्रमुख आपण अटक केलेली आहेत. 4 अजून फरारी आहेत, ते आपण शोध त्याचा चालू आहे. गटातले इतर सदस्यांना देखील आपण अटक केलेलं आहे. त्याशिवाय याच्यावर जे काही गुन्हे ज्यांच्यावर फक्त नोटिसा दिलेल्या आहेत, त्या नोटिसांवर त्यातले जे आरोपी आहेत नोटिसांवर रिलीव केलेले, तर त्यांच्यावर देखील आपण प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि त्यांनाही वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून त्यांना त्यांचे बॉन्ड घेत आहोत. गेल्या काही दिवसात जे अटक होत आहे गती नाही आहे. हां, त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या प्रभारी अधिकाऱ्यांची आणि तपासी अंमलदारांची बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये जे फरार झालेले आहेत त्यांचा ज्या कसोशीने शोध घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हे जे आरोपी आहेत हे सध्या त्यांचे जे टेक्निकल असिस्टन्सला म्हणजे टेक्निकल हे होऊ नये, म्हणजे फायदा होऊ नये या अनुषंगाने स्वतःची काळजी घेत आहे. म्हणून आम्हाला शोधायला थोडा वेळ लागतोय, तरी देखील ते जास्त काळ फरारी राहू शकत नाही, आपण त्यांना शोधणारच आहोत. सर, 23 तारखेची तयारी केलेली आहे, कसा पोस्टमार्टम असणार आहे आणि जे काही उपद्रवी लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई कशी केलेली आहे? जे आता जरांगे पाटलांची सभा आणि त्या या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त लावतोच आहोत. बाहेरून देखील बंदोबस्ताची मागणी आपण केलेली आहे. SRPF कंपन्या वगैरे पण आपण लावणार आहोत. आपल्या जिल्ह्याचा फोर्स या ठिकाणी लावतो आहोत. जी जाळपोळीची किंवा तोडफोडीची यापूर्वी घटना घडलेली त्याची पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी आम्ही पोलीस विभाग हा कसोशीने प्रयत्न करतो आहोत. सगळ्या अँगलनी कोणी समाजकंटक याचा गैरफायदा घेऊ नये याचा देखील आमचा प्रयत्न आहे. आणि या सभेमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये किंवा या सभेच्या नंतर देखील कुठला गोंधळ होऊ नये हा देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या संदर्भात आम्ही काही प्रतिबंधक कारवाई करण्याची यादी तयार केलेली आहे, त्या यादीप्रमाणे आपण कारवाई करून घेणार आहोत. किती जणांवर ही कारवाई, तुमच्या यादीमध्ये किती जणांची नावं समाविष्ट आहेत? हां, तर त्यातल्या बऱ्याच लोकांचे झालेले आहेत. आम्ही जवळजवळ 400 लोकांची यादी होती, पण त्यातल्या आता बऱ्यापैकी प्रतिबंधक कारवाई झालेली आहे. आता काय 20-25 आता बाकी असतील, ती देखील आपण आता पूर्ण करून घेणार आहोत.